और मैं तेजिंदर सिंह तिवाना, भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष। साथियों, पिछले 21 से 25 सितंबर के बीच में भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई की तरफ से एक युवा वॉरियर संकल्प यात्रा, हम सभी के नेता आदरणीय देवेंद्र जी और आदरणीय मंगल प्रभात लोढ़ा जी के नेतृत्व में सम्मान्य चंद्रशेखर बावनकुले जी और विक्रांत पाटिल जी ने ऐसे 25 विधानसभा पहले फेज में 21 से लेकर 25 सितंबर तक युवा वॉरियर्स पूरे मुंबई में बनाने के लिए अलग अलग विधानसभाओं में बैठकें ली, और उसके बाद आज दूसरा फेज 25 और 26 अक्टूबर जहां पर 8 विधानसभा, तो एक साथ मिलाकर 30 विधानसभा और 33 टोटल विधानसभा हम आज खत्म करने जा रहे हैं। युवा वॉरियर संकल्प यात्रा के माध्यम से हम प्रत्येक बूथ पे मुंबई के 50 युवकों को युवा वॉरियर बनाएंगे, और ऐसे 9987 बूथ पे मुंबई के 9987 शाखाएं खोलेंगे, और एक शाखा में 50 युवक वहां के स्थानिक वो वहां के मेंबर रहेंगे। इस संकल्पना से मुंबई ने युवा मोर्चा के माध्यम से एक 5 लाख युवकों की ताकत हम भारतीय जनता पार्टी को देने जा रहे हैं। और मैं आगे बढ़ते हुए हमारे महाराष्ट्र युवा मोर्चा के अध्यक्ष सम्माननीय विक्रांत पाटिल जी से निवेदन करूंगा कि कार्रवाई को आगे बढ़ाएं। भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र भरात युवा युवतींच्या असंख्य प्रश्नांसाठी सातत्यपूर्ण आम्ही काम करतच असतो। युवा युवतींचे असंख्य प्रश्न त्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा हा ताकदीने काम करतोच आहे, रस्त्यावर उतरतोच आहे। आणि आज राज्यामध्ये जी अराजकता माजलेली आहे, अनेक प्रश्न विद्यार्थी युवांचे तयार झालेले आहेत, त्यासाठी युवा मोर्चा हा संघर्ष करतोय। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे विषय असतील, आरोग्य सेवकांचे विषय असतील, युवा मोर्चा ताकदीने त्या विषयांना जाब विचारतोय, अन्यायाविरोधात वाचा फोडतोय। पण त्याचबरोबरीनं 18 ते 25 युवांना जोडण्यासाठीचा एक संकल्प जो आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आम्हाला दिला, तो संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। 18 ते 25 हा जो युवा, जो प्रगल्भ युवा आहे, त्याला या प्रवाहात आणण्यासाठी आणि राजकारणाविषयी त्याचा जो दृष्टिकोन थोडासा उदासीन आहे, त्याला सकारात्मक करून या प्रवाहाचा हिस्सा करण्यासाठी आमची ही संकल्पना आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यात युवा वॉरियर्सच्या माध्यमातून युवांचं एक वादळ तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावरती किंवा शहरी भागात वॉर्ड स्तरावरती प्रत्येक ठिकाणी वॉर्डला 25 जणांची युवा वॉरियरची टीम हे टार्गेट घेऊन आम्ही काम करतोय, आणि राज्यामध्ये 25 लाख युवांचं संघटन या माध्यमातून आम्ही आदरणीय आमचे प्रभारी चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत। आम्हाला चंद्रकांतदादा पाटील साहेब यांचं मार्गदर्शन आहे, आदरणीय मंगलप्रभाजी लोढा यांचं मार्गदर्शन आहे। आजच्या या पत्रकार परिषदेला आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी संबोधित करावं अशी मी त्यांना विनंती। महाराष्ट्रामध्ये 25 लक्ष आणि मुंबई शहरामध्ये 5 लक्ष युवा वॉरियर ही संकल्प यात्रा संकल्प पूर्तीकडे आलेली आहे। 288 पैकी 132 विधानसभा या संकल्प यात्रेने पूर्ण केलेल्या आहेत, उर्वरित विधानसभा सुद्धा लवकरच पूर्ण होणार आहेत। महाराष्ट्राच्या जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे। महाराष्ट्राच्या जनतेला हे कळलंय की 16 महिन्यापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाहीये, राज्याचा राज्यकर्ता मुख्यमंत्री जर मंत्रालयात येत नसेल तर राज्य कसं चालणार, हा प्रश्न आता जनतेच्या मनात आलाय। विधानमंडळातल्या आणि विधान परिषदेच्या आमदारांना हे माहीत झालंय की मागच्या 16 महिन्यामध्ये एकाही पत्रावर मुख्यमंत्र्यांनी सही केली नाही। आमदार जातात तेव्हा पत्र घेण्यात येते, पत्र बाजूला ठेवण्यात येते। शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कापल्या जात आहे, शेतकऱ्याचा मुलगा युवा वॉरियर व्हायला तयार आहे। या सरकारचा बदला घेण्याकरता तो आमच्या पाठीशी उभा झालाय। आदिवासी भागातली खावटी बंद केली आहे, आदिवासी परिवारातला युवा वॉरियर्सकडे
आमच्या युवकाकडे आकर्षित होतो आहे, पक्षाकडे आकर्षित होतो आहे। विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र वैधानिक मंडळ या सरकारने बंद केले, संपूर्ण डेव्हलपमेंट या सरकारने थांबवलं। संजय गांधी योजनेचे 4 महिन्यापासून पैसे नाही आहे, रस्त्याची कामे बंद, पुलाची कामे बंद, व्यक्तिगत लाभाच्या योजना बंद। एकंदरीत महाराष्ट्रामध्ये या सरकारचा कंट्रोलर सुटलेला आहे आणि मंत्री आपल्या गावापुरते झाले आणि मुख्यमंत्री बांद्र्यापुरते झाले आहे असं आता लोकांना वाटायला लागलं। मुंबईच्या 33 विधानसभेत जाताना मराठी माणूस सुद्धा आता शिवसेनेवर रागावलेला आहे। अनेक युवा कार्यकर्ते जल्लोषात भारतीय जनता युवा पक्षाकडे युवा वॉरियर्स होण्याकरता सेल्फी काढून त्याचं रजिस्ट्रेशन ते करतायत। महानगरपालिकेमध्ये आश्वासन दिलं होतं 500 स्क्वेअर फीट पर्यंत मालमत्ता असलेल्या घरमालकांना आम्ही मालमत्ता करात सूट देऊ। ते मध्यमवर्गीय लोक युवा वॉरियर्स या योजनेकरता आम्हाला फोन करता की आमच्या मुलाला युवा वॉरियर करा, आम्हाला सरकारचा बदला घ्या। बँड्रा विधानसभा से काटर रोड से एक मुहिम चलाई थी एंटी ड्रग्स ड्राइव, उसको आगे बढ़ाते हुए हमने एक कमिटी बनाई थी और कमिटी के माध्यम से मुंबई में ऐसे 9 अलग अलग ठिकानों पे जहाँ पे हमें इंफॉर्मेशन मिली तो पुलिस के मदद से और जो अलग अलग ब्यूरोस, नारकोटिक ब्यूरो और दूसरे हमारे जो महाराष्ट्र के जो महाराष्ट्र का ड्रग्स का जो पुलिस डिपार्टमेंट की तरफ से जो कमिटी है उसके साथ में कोऑर्डिनेशन करते हुए युवा मोर्चा के बहुत सारे कार्यकर्ताओं ने ऐसे 9 जगह पे हमने छापे मारकर पुलिस को मदद की है और आगे भी जहाँ पे हमें इंफॉर्मेशन मिलेगा कि जो यहाँ पर जहाँ ड्रग्स बेचने का काम मुंबई भर में या किधर भी हो रहा है तो युवा मोर्चा के कार्यकर्ता एक फोन कॉल पर आके वहाँ पर उसको रोकने का काम करेंगे।